पाठीमागच्या तासाला आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे पहिलं प्रकरण बघत होतो. त्याच्यामध्ये आपण अर्थशास्त्राचा अर्थ बघितला. त्या अर्थामध्ये आपण कौटिल्य, चाणक्य उर्फ कौटिल्य यांची व्याख्या थोडक्यात बघितली, त्यांचं विवेचन लक्षात घेतलं. त्याच्यानंतर पॉल सॅम्युएलसन यांनी अर्थशास्त्राचं महत्त्व जे काही सांगितलं ते आपण पाठीमागच्या तासाला बघितलेलं आहे. अर्थशास्त्राचा अर्थ यामध्ये आता अर्थशास्त्राच्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्र सनातनवादी अर्थशास्त्राने केलेल्या व्याख्या आपण बघूया. यामध्ये पहिले जे आहेत ते आपले अर्थशास्त्राचे जनक आपण त्यांना म्हणून ओळखतो, जनक म्हणून ओळखतो, ते म्हणजे ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ 1776 मध्ये प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये आपल्या जे मत होतं ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे अर्थशास्त्रासंदर्भात. कारण अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांच्या व्याख्येचं महत्त्व जर बघायचं झालं तर पहिलं म्हणजे एक निरहस्तक्षेपाचे धोरण. राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये शासनाचा निरहस्तक्षेप कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप असत नाही. म्हणजे असता कामाने देशाचा विकास करावायचा असेल तर त्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप असता कामाने हे राष्ट्राच्या संपत्तीचा वापर हा राष्ट्रासाठी झाला पाहिजे असं थोडक्यात त्यांचं वर्गीकरण आपल्या लक्षात येतं. त्यानंतर दुसरं जे व्याख्येचं महत्त्व आहे त्यांच्या ते म्हणजे भांडवल व संपत्तीचा साठा. ज्या देशामध्ये संपत्तीचा साठा अधिक असतो त्या देशामध्ये भांडवलाच्या सहाय्याने संपत्तीचा साठा होऊ शकतो किंवा एकमेकावर परस्पर अवलंबून आहे. ज्या देशामध्ये नैसर्गिक साधनसामग्री भरपूर असते तिथे भांडवलाचा वापर करून वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती केली जाते आणि देशाची गरज भागवली जाते असं एक व्याख्याचं त्यांच्या विस्तृत अशा प्रकारचं विवेचन आपल्याला करता येईल. त्यानंतर तिसरं आहे ते आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम जे आहेत ते नैसर्गिक नियम असतात. कारण बरोबर आहे, कारण नैसर्गिक परिस्थितीवरच भारतातील बहुसंख्य शेती ही अवलंबून आहे आणि म्हणून साधारणतः आर्थिक घडामोडी ज्या आहेत त्या आर्थिक घडामोडीमध्ये एकूणच परिस्थिती ही सर्वसाधारण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढचं जे महत्त्वाचं व्याख्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन हे एक वैशिष्ट्य महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. कारण श्रम विभागणी केल्याशिवाय कुठल्याही वस्तूचं उत्पादन केलं जात नाही किंवा वितरण व्यवस्थित होऊ शकत नाही असं ॲडम स्मिथ यांना सांगावायचं आहे. म्हणजेच त्यांनी आपल्या या ग्रंथात राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये अतिशय विस्तृत अशा प्रकारचं विवेचन केलेलं आहे म्हणून त्यांचा पुस्तक जे आहे राष्ट्राची संपत्ती हे प्रकाशित झालेलं आहे म्हणून आपण त्यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत अर्थशास्त्रज्ञ ते अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राचे मूलतत्व यांनी 1890 हा ग्रंथ किंवा पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यांच्या मते मानवी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी काय केली अभ्यासली किंवा अभ्यास केला. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. कारण कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या त्यांनी करत असताना वैयक्तिक व सामाजिक जे वर्तणूक आहे समाजातील व्यक्तींची वर्तणूक याचा अभ्यास करून त्यांनी आपली जी व्याख्या आहे ती व्याख्या प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकामध्ये. कारण त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे ते म्हणतात व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे जर लक्षात घ्यावायचे झाले तर पहिला अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास, सामान्यातल्या सामान्य माणसाचा अभ्यास अर्थशास्त्र करतं असं मार्शल यांना म्हणावायचं आहे. कारण आपले प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची मूलतत्वे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आहे, बरोबर आहे, कारण अर्थशास्त्र हे समाजात सामाजिक शास्त्र आहे आणि समाजातील लोकांचा विचार करतं, समाजातील मनुष्य प्रवृत्तीचा विचार करतं, वर्तनाचा विचार करतं, म्हणून अर्थशास्त्र हे आर्थिक वर्तनाचे शास्त्र आहे असं आल्फ्रेड मार्शल यांना म्हणावयाचं आहे. त्याचबरोबर तिसरा त्यांच्या व्याख्येचं जर पैलू बघायचं झालं तर तो म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास, बरोबर आहे, कारण ज्या मानवाची प्रगती करत असताना भौतिक कल्याणसुद्धा साध्य होणं महत्त्वाचं आहे, कारण निसर्गाचा नियम आहे परिवर्तन. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असताना माणसालासुद्धा परिवर्तना आवडतं, आवश्यक असतं, आणि त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की अर्थशास्त्र हे भौतिक कल्याणाचा अभ्यास करतं. भौतिक गरजासुद्धा मनुष्याला आवश्यक असतात आणि त्याचाही अभ्यास केला जातो, कारण सामान्य जीवन जगत असताना भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याकडे देखील सामान्य व्यक्तीचा कल जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर पुढचं जे महत्त्वाचं व्याख्येचं या वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मार्शल यांच्या अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास करत नाही, बरोबर आहे, कारण केवळ संपत्तीचा अभ्यास संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी समाज आहे हा समाज लागतो आणि मानवी वर्तन लागतं आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास, तसंच कुठल्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी मानवी संसाधन मनुष्यबळ असणं गरजेचं आहे असं त्यांना म्हणावायचं आहे. म्हणून ते म्हणतात की केवळ अर्थशास्त्र हे संपत्तीचाच अभ्यास करतं असा नाही. अशा प्रकारे त्यांच्या व्याख्येचे विविध पैलू आपण इथं व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते चार मुद्दे आपण पाहिलेले आहेत. आता आल्फ्रेड मार्शल यांच्यानंतर लिओनेल रॉबिन्स हे एक अर्थशास्त्रज्ञ, व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आपण पाहतोय, त्यापैकी आपण दोन बघितले. पहिला एक ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक ओळखले जातात आणि दुसरे आल्फ्रेड मार्शल, हे पण कल्याणकारी अर्थशास्त्राची त्यांनी व्याख्या मांडली, त्यांनी आपल्या अर्थशास्त्राचे मूलतत्वे. आता तिसरे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते म्हणजे लिओनेल रॉबिन्स, लिओनेल रॉबिन्स. लिओनेल रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्येमध्ये 1935 त्यांनी अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व याच्यावरती त्यांनी भर दिलेला दिसून येतो. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचे दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केलेली आहे, कारण लिओनेल रॉबिन्स यांना असं म्हणावायचं आहे की गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधने मात्र दुर्मिळ असतात, म्हणजे कमी असतात. उदाहरणार्थ साधन या घटकामध्ये आपण पैशाचा विचार केला तर पैसा हा दुर्मिळ असतो, कष्टाशिवाय आपल्याला पैसे भेटत नाहीत असं एक आपल्याला लिओनेल यांना म्हणावायचं आहे, हे म्हणू शकतो किंवा म्हणावायचं आहे. हे पुस्तक त्यांनी ज्यावेळेला प्रकाशित केलं त्यावेळेला दुर्मिळतेवर आधारित त्यांनी व्याख्या केली की अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच काय आहे, हे आपलं अर्थशास्त्र आहे. कारण गरजा या अमर्याद मनुष्याच्या असतात, असंख्य गरजा असतात आणि असंख्य गरजांचा मेळ हा मानवाला घालावा लागतो आणि त्याच्यासाठी पैशाची साधनांची गरज असते, म्हणजेच अर्थशास्त्र होय असं लिओनेल रॉबिन्स यांना म्हणावायचं आहे. यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे जर लक्षात घ्यावायचे झाले तर पहिला आहे अमर्याद गरजा. अमर्याद गरजा प्रचंड गरजा असतात, अमर्याद गरजा असतात, साधने मात्र काय आहे, साध्ये. अमर्याद गरजा म्हणजे साध्ये ही अमर्यादित आहेत, साधने अपुरी आहेत. त्याच्यानंतर दुसरा जे आहे व्याख्येचं वैशिष्ट्य ते म्हणजे किंवा महत्त्व ते म्हणजे मर्यादित साधने, बरोबर आहे. मर्यादित साधने या घटकामध्ये पैसा आहे, संपत्ती आहे, भांडवल आहे. भांडवल असेल तरच मनुष्य काही ना काही गरजा आपल्या पूर्ण करू शकतो आणि त्यामुळं मर्यादित साधने हे त्यांच्या व्याख्येचं महत्त्व दिसून येतं. त्याचबरोबर गरजांचा प्राधान्यक्रम, आता मनुष्याच्या गरजा ह्या असंख्य असतात परंतु त्यातल्या त्यात
आपल्या अर्थशास्त्रातल्या शास्त्रात किंवा मानवाने गरजांचा क्रम लावलेला आहे, प्राधान्यक्रम दिलेला आहे. पहिल्या अतिमहत्त्वाच्या गरजांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. अतिमहत्त्वाच्या गरजा म्हणजे कुठल्या, तर आपल्या मूलभूत बेसिक नीड आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, तर महत्त्वाच्या गरजा, मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण यांचा पहिल्यांदा प्राधान्यक्रम मनुष्य लावत असतो आणि त्याच्यानुसार आपलं दैनंदिन जीवन हे व्यतीत करत असतो असं लिओनेल यांना म्हणावायचं आहे. म्हणजेच गरजांचा प्राधान्यक्रम हे त्यांच्या गरजा व्याख्येचं वैशिष्ट्य असलेलं बघायला मिळते. कारण साधने जरी मर्यादित असली तरी देखील आपल्या गरजा किती महत्त्वाच्या आहेत त्याच्या याच्यावरती काय केलं पाहिजे, आपण क्रम ठरवला पाहिजे. अतिमहत्त्वाच्या गरजांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्यानंतर रॉबिन्सन यांच्या व्याख्येचं चौथं महत्त्व जे आहे ते म्हणजे साधनांचे पर्यायी उपयोग. बरोबर आहे, साधने अनेक आहेत, त्यांचे पर्यायी उपयोगही अनेक असतात. त्यामुळं साधनं अपुरी जरी असली तरी त्यांचे पर्यायी उपयोग हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे मनुष्य आपलं जीवन जे आहे दैनंदिन ते व्यवस्थित पार पाडू शकतो. अशा प्रकारे ही अर्थशास्त्राची व्याख्या लिओनेल रॉबिन्स आहेत यांनी सांगितलेली आहे. म्हणजे यांनी स्वरूप आणि महत्त्व, आपल्या अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व याच्यामध्ये त्यांनी व्याख्या आपल्याला सांगितलेली बघायला मिळते. कारण गरजांचा प्राधान्यक्रम लावणं गरजेचं आहे असं लिओनेल यांना म्हणावायचं आहे. त्याच्यानंतर आता अर्थशास्त्राच्या इथं आपण हे जे तीन अर्थशास्त्राचे अभ्यासले साधारणपणे, त्याच्यानंतर अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहेत ते रॅग्नर फ्रिश सर, रॅग्नर फ्रिश, रॅग्नर फ्रिश ह्यांनी अर्थशास्त्राच्या दोन शाखा सांगितलेल्या आहेत. त्या दोन शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दोन ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र रॅग्नर फिश यांनी सर्वप्रथम पुरस्कार केला किंवा अभ्यास केला आणि त्यांनी काय सांगितलं, तर सर्वसाधारणपणे दोन विभागामध्ये अर्थशास्त्राची विभागणी केली जाते. मूळ अर्थशास्त्र हे इकॉनॉमिक्स हे मायक्रो अँड मॅक्रोज इकॉनॉमी या ग्रीक शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास त्यांनी केला. की लहान सूक्ष्म अर्थशास्त्रीय वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. उदाहरणार्थ वैयक्तिक आर्थिक घटक म्हणजे एक कुटुंब, एक देश, एक व्यक्ती, एक फर्म, एक उद्योगधंदा, अशा प्रकारचं कमीत कमी लहानात लहान गोष्टींचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र असं रॅग्नर फ्रिश यांनी आपल्या अभ्यासामध्ये सांगितलेलं बघायला मिळते. याच्यामध्ये केनेथ बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ती व्याख्या पुढील प्रमाणे सांगितलेली बघायला मिळते. केनेथ बोल्डी बोल्डिंग यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे ती म्हणजे साधारणपणे आपल्या असं लक्षात येते की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय असं केनेथ बोल्डिंग यांना सांगावायचं आहे. कारण एकाच घटकाचा लहानात लहान घटकाचा सूक्ष्म बारकाईने अभ्यास करणं याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. म्हणून त्यांच्या ह्या व्याख्येमध्ये आपल्याला वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास जिथं केला जातो एका कुटुंबाचा एका उत्पन्न पातळीचा त्याला केनेथ बोल्डिंग
की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्यामध्ये संकल्पना पहिली आहे गरज. आता ही जी गरज आहे मूलभूत संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना. मूलभूत संकल्पना यामध्ये साधारणतः पहिल्यांदा येते ती गरज. आता माणसाच्या मानवाच्या गरजा अनेक आहेत. मूलभूत संकल्पनेमध्ये गरज दोन माणसाच्या गरजा ह्या दोन कारणांनी उद्भवत असतात. त्यामध्ये पहिलं नवीन शोध आणि नवप्रवर्तन यामुळे गरजा निर्माण होत असतात मनुष्याला. आणि दुसरं म्हणजे लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. या दोन कारणांनी मानवाच्या गरजा ह्या काय होतात वाढत वाढत गेलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मूलभूत संकल्पनामध्ये गरजा या स्वरूपामध्ये गरजा सर्वसाधारणपणे या दोन कारणांनी उद्भवत असतात. दोन कारणे इथं आपल्याला अभ्यासावयाची आहेत. एक म्हणजे आहे ते म्हणजे नवप्रवर्तन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे लोकसंख्या. या दोन कारणांनी गरजा ह्या निर्माण होत असतात. आता ह्या गरजांची वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे. म्हणजे दोन कारणांनी ह्या गरजा उद्भवत असल्या तरी देखील गरजांची काही वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य जर बघायचं झालं तर आपल्याला असं लक्षामध्ये येते की गरजांची वैशिष्ट्ये गरजांची वैशिष्ट्ये अमर्यादित गरजा. आता अमर्यादित गरजा बघा सर्वसाधारणपणे अमर्यादित गरजा हे पहिलं वैशिष्ट्य आहे. अमर्यादित गरजा मानवाची असतात कारण एका वेळेला आपण जर अन्न सेवन केलं तर दुसऱ्या वेळेस देखील आपल्याला अन्नाची गरज आपल्या शरीराला असते. म्हणजे तसंच आपण एक वर्ष शिक्षण घेतलं तर दुसऱ्या वर्षीसुद्धा आपल्याला शिक्षणाची गरज असते. अशा गरजा ह्या अनेक सारख्या वारंवार येत असतात. म्हणजेच गरजा ह्या अमर्यादित असतात. शिक्षण आहे अन्न वस्त्र निवारा आहे आणि नंबर ऑफ गरजा ज्या आहेत त्या गरजांची लाईनच्या लाईन लागलेली आपल्याला बघायला मिळतं. म्हणून गरजा मानवाच्या वैशिष्ट्य काय गरजेचं अमर्यादित गरजा. दुसरं वैशिष्ट्य बघायचं झालं तर गरजा पुन्हा उद्भवत असतात. पुन्हा पुन्हा गरजा या निर्माण होत असतात. पुनरुद्भवी थोडक्यात आपण याला म्हणूया पुनरुद्भवी गरजा असतात. कारण त्या पुन्हा एक गरज भागवली की पुन्हा दुसरी गरज पुन्हा तिसरी गरज. एकदा पाणी प्यायलं की परत आपल्याला दुपारी पाणी प्यायला लागतं परत संध्याकाळी पाणी प्यायला लागतं. म्हणजे गरजा ह्या पुनरुद्भवी असलेल्या आपल्याला बघायला मिळते. म्हणून गरजांचं हे एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तिसरं आहे ते गरजा वयोमानानुसार बदलतात. बरोबर गरजा वयानुसार बदलतात. कारण ज्या वेळेला एखादी व्यक्तीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर ती शिक्षण घेत असते त्यावेळेला तिच्या गरजा वेगळ्या असतात. एक शैक्षणिक गरजा असतात. नंतर तिचं वय जर थोडं वाढत गेल्यानंतर तिच्या गरजा वेगळ्या असू शकतात. वयोवृद्ध झाल्यानंतर तिच्या वैद्यकीय गरजा वाढलेल्या आपल्याला बघायला मिळतात व्यक्तीच्या. म्हणजे व्यक्तीच्या गरजा ह्या काय आहेत वयानुसार बदललेल्या वयोमानानुसार. तिसरी जी गरजांचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वयोमानानुसार. वयोमानानुसार बदलणाऱ्या गरजा. त्याच्यानंतर पुढचं चौथं जे आहे ते गरजा लिंग भेदानुसार बदलत असतात. स्त्री आणि पुरुषांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असू शकतात. स्त्रियांच्या गरजा वेगळ्या असू शकतात. त्यांची केशभूषा असेल वेशभूषा असेल लाईफस्टाईल असेल ती वेगळी असू शकते. पुरुषांची लाईफस्टाईल ही वेगळी असू शकते. कारण स्त्रियांचं जे राहणीमान आहे ते घरामध्ये चौकटीच्या आत असतं त्यामुळे लिमिटेशन्स पडतात. आणि पुरुषांचं जे आहे ते सगळं बाहेरचं त्यांना कार्य करावं लागतं कामं करावी लागतात त्यामुळे त्यांच्या गरजा ह्या अनेक असलेल्या आपल्याला बघायला मिळतं. कारण दोन्हीमध्ये
हा जो फरक आहे तो आपल्याला बघायला मिळतो. लिंगभेदानुसार गरजा ह्या वेगवेगळ्या असू शकतात, कारण एकसारख्या गरजा ह्या ज्या मूलभूत आहेत त्या असू शकतात, अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण, परंतु बाकीच्या गरजांमध्ये आपल्याला फरक जो आहे तो फरक बघायला मिळतो. म्हणून लिंगभेदानुसार गरजांचं वैशिष्ट्य आपल्याला असलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर गरजा ह्या पसंतही क्रमानुसार बदलत असतात, कारण पसंती क्रमानुसार एखाद बदलत असतात, कारण व्यक्ती ह्या अनेक प्रकार व्यक्तितित्व प्रवृत्ती असतात, प्रकृती असतात, आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जी एका व्यक्तीला गोष्ट आवडत असेल तीच दुसऱ्या व्यक्तीला आवडू शकत नाही. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला पुस्तक आवडत असेल वाचायला, 3 तासाचा वेळ उपलब्ध आहे, त्या 3 तासाच्या वेळामध्ये एखाद्या व्यक्तीला पुस्तक आवडणं पसंत करेल तर दुसरी व्यक्ती त्या 3 तासामध्ये पिक्चर पाहणं पसंत करेल. म्हणजेच गरजा ह्या कशा आहेत तर त्या व्यक्तींवरती अवलंबून आहेत. पसंती क्रमानुसार गरजा ह्या आपल्याला बदलत असलेल्या बघायला मिळतात. त्याचनंतर गरजा हवामानानुसार बदलतात, तर गरजा हवामानानुसार अशा बदलतात की पावसाळ्यामध्ये आपल्याला छत्र्यांची आवश्यकता असेल, उन्हाळ्यामध्ये ती छत्रीची आवश्यकता नसेल. म्हणजे गरजा ह्या हवामानानुसार बदलतात. आणि गरजा ह्या शेवटचं जे गरजेचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गरजा ह्या संस्कृतीनुसार बदलत असलेल्या बघायला मिळतात, कारण संस्कृतीनुसार गरजा ह्या निकडीवरती अवलंबून असतात किंवा निवडीवरती अवलंबून असतात. कारण गरजा संस्कृतीनुसार वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये किंवा वेगवेगळ्या समाजामध्ये जी लोकं आहेत ती खाणं पिणं राहणं ही वेगवेगळ्या पद्धतीनं पसंत करू शकतात. म्हणजेच साधारणपणे गरजा संस्कृतीनुसार बदललेल्या आपल्याला बघायला मिळतं. तर आजच्या तासाला आपण गरजांचे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण आपण पुढच्या तासाला बघूया. आजच्या तासाला आपण ॲडम स्मिथ, त्याच्यानंतर आल्फ्रेड मार्शल आणि लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्या पाहिल्या आणि गरजांचं स्वरूप कसं असतं तेही आपण आजच्या तासाला बघितले आहे. आता गरजांचं वर्गीकरण आपण पुढच्या तासाला बघूया. ठीक आहे.